आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. वृंदासाठी तर आपण इतका पैसा कमवणार आहे ना की इथं आल्यावर तिच्या वजना एवढं सोनं घेऊ शकू आपण. ए राणा, अरे आयुष्यात काय हे सोनं नाणं हिरे मोती हेच फक्त महत्वाचं असतं का रे? हा हो, सोनं नाणं हिरे मोती हेच तर महत्वाचं असतं, पैसाच तर महत्वाचा असतो काका, त्यासाठीच तर चाललंय सगळं. काका एक लक्षात घ्या, माणसाकडे जेव्हा पैसा नसतो तो गरीब असतो ना, तेव्हा लोक त्याला कशी पण वापरून घेतात, येता जाता त्याचा अपमान करतात, ठेन बनवतात, त्याला लाचार असतो ना तो. पण तेच जर का माणसाकडे पैसा असेल ना तर त्याला समाजात एक वेगळा मान असतो काका. मला बस, मी येतो. राणा, आता तू काय करतेस बाबा? मामा हो, अशा अवस्थेत सोडून मलेशियाला जातील तेव्हा खूप आठवणी यांची. हे सोबत असले की मोठ्यातलं मोठं संकट पण छोट होऊन जायचं आणि असं वाटायचं की निभवून येऊ यामधन. एखादा दुःखाचा प्रसंग सुद्धा यांच्यामुळे ना हसरा होऊन जायचा. हे माझा खरा आधार होते बाबा. खरंय वृंदाताई, आणि राणा काय फक्त तुझाच नाही, आपल्या सगळ्यांचाच आधार आहे. पण काही झालं तरी आपण त्यांना ह्या कामावर पाठवायला हवं. त्यांना त्यांचा स्वाभिमान परत मिळवायचा आहे, तर त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहायलाच हवं. आणि हे फक्त मलेशियाला जाऊनच शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे जो दुरावा येईल तो आपण सगळ्यांनी सहन करायला हवा. हो साहेब, तुमचा माल एकदम वेळेत पोचेल, टेम्पो निघालाय. ओवी ओवी, कोण आहे आत्या? अरे मंदार, ये. अहो हा मंदार, हा आमच्या घराजवळ राहतो आणि ह्याचं स्वतःचं मेडिकल सुद्धा आहे. नमस्कार. नमस्कार. यांना आपल्या व्यापारी संघाचे नवीन अध्यक्ष घोषित करीत आहोत. माझे या निर्णयाला ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन? हो ऑब्जेक्शन. आधीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला म्हणून तुम्ही त्यांच्याच मुलाला अध्यक्ष करताय, म्हणजे तो प्रत्येक निर्णय वडिलांना विचारूनच घेईल, त्यात नवीन काहीच होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही आधीच्या अध्यक्षांचा राजीनामा नामंजूर करा आणि त्यांनाच अध्यक्ष राहू द्या. ए तू ऑब्जेक्शन घेणार आहेस कोण रे? आता कुठे नवीन व्यापारी म्हणून या संघटनेत आलाय? आम्ही खूप आधीपासून या संघटनेत आहोत, समजला? हो मला माहितीये, मी या संघटनेत आत्ताच आलो, पण मीही एक व्यापारी आहे आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचा हक्क मलाही आहे. हो आहे ना, पण मग आता तू व्यापारी संघटनेचा अध्यक्ष वगैरे व्हायची स्वप्न बघतोस की काय? अरे काल परवापर्यंत आम्ही टाकलेल्या तुकड्यांवर जगायचा असतो. आमच्या दुकानांच्या लाद्या पुसायचा असतो आणि त्याच दुकानाबाहेर फाटक्या कपड्यांमध्ये झोपायचा. पुढे जाऊन स्वतःच्याच मालकाला फसवून त्याचं दुकान हडप केलं.
आणि मग काय लगेच स्वतःला बिझनेसमॅन वगैरे समजायला लागलास की काय? हे तुझ्यात स्वप्नील समीर, अरे समीर असा डोक्यात राग घालू नको सगळा समाज. मला नका समजव, याला समजवा. बापाच्या जीवावर मोठा होतोय आणि मास दाखवतोय. सगळ्यांना जर वाटत असेल ना की या संघटनेचं भलं व्हावं तर या असल्या लोकांना संघटनेत ठेवू नका. आणि मी जे काय बोलतोय ते तुम्हाला सगळ्यांना पडत आहे, मला माहित आहे. ज्यांना ज्यांना हा अध्यक्ष म्हणू नकोय ना त्यांनी फक्त सांगा. अरे समीर असं तोंडावर कोण त्यांना नकार देणार आहे का? आपल्या या व्यापारी संघाची मोठी हस्ती आहेत ते. आणि जर त्यांच्या निवडीविषयी तुला एवढंच ऑब्जेक्शन आहे ना तर त्यांच्या विरोधात तू उभा रहा, आपण मतदान घेऊ. आणि ज्यांना कोणला तुझे विचार पटतील ना ते तुला गुप्त मतदान करतील. ठीक आहे साहेब, घ्या निवडणूक. मी राहतो यांच्या विरोधात उभा, बघूया कोण जिंकतंय. गुड्डी पाणी दे. तिला काय झालं फुगून बसायला? तिला काय बोलून उपयोग बाबा, ती वेडी कोणावरही विश्वास ठेवून बसते. म्हणजे? अरे म्हणजे तिला असं वाटतं की आपला मोठा भाऊ आहे, त्याचं जे काय आहे ते आपलंच आहे असं वाटत बिचारीला. आई नेमकं काय झालंय, कोण काय बोललंय? आता बघ नाही काय झालं सांगू का तुला. अशोक नमस्कार सर. आपण कोण? मी ज्या राणाला तुम्ही भेटायला आलात ना, म्हणजे ज्याला शोधताय त्याचा सासरा आम्ही, त्या राणाचा. ओ नाईस टू मीट यू सर. अहो सॉरी काका, सॉरी सॉरी, जरा जास्त जोरात दाबलं गेलं का? अहो ते काय, मी जरा सुटा पुटात आहे ना, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स एकदम टॉप गिअरला आहे म्हणून झालं काका, सॉरी. राणा तू तुम्ही दोघे मिळून माझी फिरकी घेता काय? कुठे पट्टी उठा माझी. हा काय रे, सॉरी 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 काका सॉरी. अरे पण छान दिसतोय, ओळखता येत नाही तुला या सुटा बुटा मध्ये. बाबा फॉरेन ला जायचंय म्हणून खास शिवून घेतलाय सूट. होय बाकी काका खरं सांगायचं कसा दिसतोय तुमचा फॉरेन रिटर्न जावई? खूप गोड दिसतोय. बर राणा जरा ना, मी या मुलींच्या लग्नाच्या पत्रिका आणल्यात, मुक्ता आणि वेदाच्या या लग्नाच्या सॅम्पल पत्रिका आहेत. अच्छा जरा त्या आपल्या व्याहाना जरा दाखवून आणशील? हो बस कराव काका, अहो शून्य मिनिटात जातो, फक्त एक कपडे बदलून जातो काय. हे वृंदा बघितलं का? काय आज आपण सूट बीट घातलंय तर काका कस अनशील का? राणा जरा हे अनशील का? हा बघितलं का, रिस्पेक्ट आहे रिस्पेक्ट. नाही तर एरवी कसं राणा हे कर राणा ते कर त्या नको करू त्या नको असे ऑर्डरी सोडत असतात. नाच कस मान आहे मान. बघितलं का, तू विचार कर जेव्हा मलेशियावरनं परत येईन श्रीमंत होऊन तेव्हा काय वाट असेल आपली. येतो बस ट्रेलर आहे ना ना काय काका. हॅलो बाबा हे असं सुटा बुटात किती रुबाबदार दिसतात ना. तुला सांगतो वृंदा, राणाने असाच मन लावून डोकं चालवून धंदा केला असताना तर असाच असाच कायम सुटा बुटात राहिला असता तो.
सांगतो, हा लहान असताना माझ्या स्वप्नात भविष्यातला राणा मला हा असाच दिसायचा, सुटा बुटा. बस आता लवकरच माझं हे स्वप्न पूर्ण हो एवढीच ईश्वरची आणि प्रार्थना आहे. बाबा, तुमचं हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. काय गो बाई, आज जोड्यारी येताना रस्ता चुकलात का काय तुम्ही? नाही, मला वाटलं ओबीच्या बहिणीच्या लग्नाची तयारी करत असाल ना, मग इकडे कशाला येणं होतं बाई? अय्या ग, आम्ही मार्केटला गेलो होतो, म्हटलं जाता आता तुम्हाला भेटून जाऊ. दादा, तुझी ती मैत्रीण सत्यशील काकांची मुलगी, तिचं लग्न ठरलं. झालं हा, जगातल्या सगळ्यांची लग्न ठरतात, सगळ्या मुलींची. आमची पोरगी बसली आहे घरामध्ये बिन लग्नाची. आई, आता माझ्या लग्नाचा विषय काढायची काही गरज आहे का तुला? ते गप्प ग बाई, तू गप्प बस एकदम, तोंड बंद, तोंड उचकटायची काय गरज आहे तुला? सगळ्यातलं सगळं कळतं ग बाई. तो सत्यशील स्वतःच्या मुलीचं शिक्षण झालं ना की थाटा माटात लग्न लावून देईल. हा, आपण बसलोय घरामध्ये वाट बघत मागणी येण्याची. आई, आपण ठरवलं तर गुड्डीचं लग्न उद्याच्या उद्या थाटा माटात लावू शकतो. तू लाख लावून देशील रे थाटा माटात लग्न, नवरदेव कुठून आणशील बरं? झाडाला लागतो का? हा, का मातीचा बनवशील नवरदेव? मंत्र बोलशील आणि त्याच्यामध्ये जीव फुंकशील? समीर, तू जर खरा स्वाभिमानी असतास ना, तर जेव्हा त्या ऋषींनी गुड्डीला लग्नाला नकार दिला, त्याचं आणि वेदाचं लग्न होण्याआधीच तू आपल्या बहिणीचं लग्न लावून मोकळा झाला असतास. बाई, म्हणतात ना, नांगर आणला सासरून आणि जावई बैल झाला आपण. ए आई, तू यमक काय जुळत बसलीयस? इथून पुढे माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही, प्रत्येक वेळी माझ्या लग्नाचा विषय मध्ये आणायची काय गरज आहे का? आई अगं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, गुड्डीच्या लग्नाची पण वेळ येईल. हे कसं शक्य आहे राणा? माहितीये मला की हे शक्य नाहीये, पण आपण शक्य करू शकतो ना. आताच हे म्हणाले ना, मुक्ता आणि आकाशचं लग्न झालं तर सगळीच अडचण दूर होईल. आपल्या वेदाचं तर वेदाचं लग्न होईल आणि मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आपली मुक्ता पण खुश असेल. आम्ही जे बोलू राहिलो त्याबद्दल तुला काय वाटू राहिलं? म्हणजे तुझ प्रेम आहे ना आमच्या मुक्तावर? बघ, तुझ्या समोर उत्तर. आकाश काहीच बोलत नाहीये म्हणजे त्याचा होकारच आहे ना या लग्नाला. सासूबाई नाही ऐकणार. अगं, त्या नाही ऐकल्या तर आपण समजावू ना त्यांना. उभी मला नाही वाटत ते आपलं ऐकतील, पण एकदा आईशी बोलून बघायला काय हरकत आहे वगैरे. मला वाटतं आपण प्रयत्न करायला हवा. म्हणजे बघ, आई सोडल्यास आता सगळ्यांना आमचं लग्न होणं मान्य. मागच्या वेळी पण समीर दादा आईशी बोलणार होता आमच्या लग्नाविषयी, मग आता आपण समीर दादाला सांगूया ना आईशी बोलायला.